यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल, पांच अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल, कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल, ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर, यूसीएन बुद्धा पर। भीमा कोरेगाव सौर्य दिनाच्या मी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। सामाजिक न्याय विभागातर्फे सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं तर भीमा कोरेगाव हे आता महाराष्ट्रातील आणि जगामध्ये नाव पावलेली ही जागा आहे आणि आपल्याला माहीत आहे की संपूर्ण भारतामधून या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही शहीद झालेले महार सैनिक होते त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतामधून त्या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी येतात। या बाबीचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने सुद्धा सदर ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या ठिकाणी दरवर्षीसुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यावर्षीसुद्धा माननीय मंत्री महोदय, सामाजिक न्याय विभाग, माननीय राज्यमंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव, माननीय आयुक्त महोदय हे त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि संपूर्ण सामाजिक न्याय विभाग हा महत्त्वाचा विभाग असल्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेता त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात येते। खरं तर भीमा कोरेगावचा इतिहास फार मोठा आहे, कारण की 1 जानेवारी 1818 ज्या वेळेला ही हा एक लढाईचा प्रसंग त्या ठिकाणी घडला आणि त्याचं प्रतीक म्हणून तो स्तंभ त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि आजही त्या स्तंभावर जवळपास 22 सिंधनाग महार आणि या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी लिहिल्या गेलेली आहे आणि यांनी जो पराक्रम केला ती एक पराक्रमाची गाथा या मागासवर्गीय अनुसूचित जाती दलित बहुजन समाजामध्ये तेवत राहावी, एक शौर्य परंपरा समाजापुढे राहावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी पहिल्यांदा जे कांबळे होते ज्यांनी हा इतिहास आणि बाकी सगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्या, तर बाबासाहेबांना विनंती केली की त्या ठिकाणी आपण यावं आणि त्या ठिकाणी हा जो इतिहास आहे लोकांपुढे आणावा या हेतूने डॉक्टर बाबा आंबेडकर जेव्हा 1927 महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करून त्यानंतर त्या ठिकाणी भीमा कोरेगावला गेले आणि त्यापासून डॉक्टर बाबा आंबेडकर हे सातत्याने 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचे आणि जे काही त्यांचे प्रेरणास्थान होते, जो काही पराक्रमाचा इतिहास होता तो सगळ्या लोकांना सांगत असायचे आणि म्हणून त्यानंतर ही परंपरा निर्माण झाली की त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना मानवंदना देणे आणि बाबासाहेबाचा उद्देशच एक होता की हे जे काही शौर्याचं प्रतीक आहे, हा स्तंभ जो विजयस्तंभ शौर्याचं प्रतीक आहे ते शौर्य सगळ्या लोकांनी जाणून घ्यावं आणि जे काही शौर्य परंपरांची परंपरा आहे ती टिकून राहावी म्हणून यासाठी बाबासाहेबांनी सुद्धा पुढाकार घेतला। जेव्हा एक प्रसंग घडला होता 1857 उठावामध्ये तेव्हा महार रेजिमेंट त्या ठिकाणी होती, त्यांनीसुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये एक उठाव केला होता, म्हणून इंग्रजांनी महार रेजिमेंटला बरखस्त केलं त्यानंतर आणि बरेच वर्षानुवर्ष महार रेजिमेंटला सैन्यामध्ये जागा नव्हती। बऱ्याच ठिकाणी प्रयत्न झाले, बाबासाहेबांचे जे आजोबा होते तेसुद्धा सैन्यामध्ये होते, म्हणजे इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते आणि बाबासाहेबांचे वडीलसुद्धा इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते। ज्या वेळेला बाबासाहेबांच्या वडिलांना या ठिकाणी त्याचं त्या रेजिमेंटचं च्या वतीने कार्यक्रम त्या ठिकाणी देण्यात आलेला होता त्यावेळेला बाबासाहेबांचे वडीलसुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते आणि हा इतिहास जेव्हा कांबळेंनी सांगितला की ही जी एक परंपरा आहे आणि ही समाजापुढे आली पाहिजे त्यासाठी मग बाबासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन महार रेजिमेंटला वेगळं स्थान निर्माण करून दिलं। म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेला कामठीलासुद्धा महार रेजिमेंटच्या कार्यक्रमाला आले होते
अनेक ठिकाणी कार्यक्रमाला ते महार रेजिमेंटचा जायचे आणि हा एक परंपरेचा जो इतिहास जो आहे तो बाबासाहेबांनी पुढे आणला आणि आज सगळे बाबासाहेबाला जे काही मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आज भीमा कोरेगावला सगळ्या ठिकाणाहून जातो आहे. तर हा एक एक शौर्याचं प्रतीक असल्या ठिकाणी जातो, अभिवादन करतो आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं कार्य हे या याच्यामुळे निर्माण झालेलं आहे. आणि याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाने सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी काही सुविधा पुरवायच्या असो, लोकांना बसण्याची व्यवस्था करायची असो, त्या ठिकाणी जो कार्यक्रमाचा सगळा भार असो हा सामाजिक न्याय विभागाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून या विभागाने उचललेला आहे आणि ते सातत्याने करतात आहेत. तर त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या युवकांना आणि जे काही लोक असतात त्यांना माझी विनंती राहील की जे काही बाबासाहेबांनी आपल्याला शौर्याची परंपरा सांगितलेली आहे तर ती कायम असूच द्यावी. परंतु ज्या ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी मानवंदनाला जातो तर त्या ठिकाणी ही शांततेच्या मार्गाने आणि जे काही परंपरा आहे ती तिथून प्रेरणा घेऊन इतर आपल्या गावामध्ये जावं, त्या पद्धतीने आपली तयारी करावी, सैन्यामध्ये जावं आणि ही एक परंपरा आहे जी चांगली परंपरा आहे ती त्या ठिकाणी कायम करावी असं मला एक या पिढीला संदेश द्यावासं वाटते. आणि पुनश्च एकदा सगळ्यांना या शौर्य दिनाच्या शुभेच्छा. आणि आपण पण या ठिकाणी UCN बुद्धा चॅनलच्या वतीने हा जो मेसेज जो शांततेचा बाबासाहेबांनी जो शांततेचा समतेचा न्यायाचा जो संदेश दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून UCN बुद्धाच्या माध्यमातून हा सगळीकडे पसरवत आहे सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून. आपण 6 डिसेंबरला पण हा एक संदेश संपूर्ण देशामध्ये आपण पसरवण्याचं काम केलेलं आहे. तर असंच सहकार्य सामाजिक न्याय विभागाला राहू द्यावं आणि आपल्या या कार्यालयासुद्धा एक चांगली माझी शुभेच्छा आहे. धन्यवाद.